सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनलवर। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर विमानसेवेसंबंधी दुटप्पी भूमिका दाखवताना दिसत आहेत, पाहूया ते काय म्हणाले। आतापर्यंत की दाममात्र एक रुपयाची आत द्यायला हरकत नाही, कारण शेवटी आता तिथे इन्फ्रास्ट्रक्चर इतकं डिप्लॉय झालेलं आहे, तर ते जर नवीन करण्याकरता जिल्हा परिषदेने आता खर्च करण्याऐवजी महापालिका करेल, कारण त्या आयुक्तांनी मान्य केलं आहे। तिथे मॉडर्न क्लासरूम्स, डिजिटल क्लासरूम्स आणि ती प्रक्रिया लगेच सुरू करायला सांगितलेली, त्यामुळे वाटतं तो प्रश्न आता पुढे त्याच्यावर येणार नाही। दुसरा जो विमानतळाचा प्रश्न जो होता तो म्हणजे मोरामडीच्या विमानतळाच्या संपादनाचं काम तिथे एक फॉरेस्ट समुद्र आलेलं आहे, तर मी स्वतः ती बैठक पुन्हा घेतोय। विमानतळ हे सोलापूरच्या विकासाच्या करता एक मूलभूत गरज आहे, ती करणं आवश्यक आहे। आता ती चिमणी काढायची नाही काढायची जुने वादही चालू आहेत, आता हंगाम कारखाने संपल्याबरोबर मला वाटतं की तात्काळ ती कार्यवाही लगेच करतो आहे। तर शेवटी एखाद्या व्यक्तीकरता जिल्ह्याचा विकास घडून देणं हे काही उचित नाही आहे। तर ते मला वाटतं आम्ही फक्त आता शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न होता, शेतकऱ्यांच्या तिथल्या उपलब्ध ऊस गाळपाचा प्रश्न होता, तर मला वाटतं आता अंतिम नोटीस दिलेली आहे त्यांना, मला वाटतं पण आणि फक्त आता अंतिम आदेश राहिले, आम्ही त्या कारखाना बंद होण्यासाठी थांबलेलो आहे की पहिली कार्यवाही होईल। परंतु जो नवीन मात्र करायचा आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतःच पुढाकार घेणार आहे, कारण मी शिर्डीचं उदाहरण दिलेलं आहे असं बैठकीत की ज्यामुळे किती त्याला चालना मिळू शकतो। तिसरा जो मुद्दा आपला याचा होता समांतर जलवाहिनी आणि उड्डाण जलवाहिनीचा, तो आम्ही आज त्याच्यावर चर्चा केली, कारण खरं इतका काही फार तांत्रिक मुद्दा तो नव्हता, कारण त्याचा परिणाम सिंचनावर व्हायला लागला। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।